हमाया गानी हाराद त्या दोन लुटारूंची एकदा एका डाळिंबाच्या झाडाखाली अकस्मात भेट होते. दुपारच्या जेवणाची वेळ होती म्हणून दोघंही आपापलं गाठोडं उघडतात आणि काय आश्चर्य, दोघांच्याही शोधोरीमध्ये खाण्याचे पदार्थ तंतोतंत सारखे. आणि त्यांच्या लवकरच लक्षात येतं की त्यांना एकसारखं जेवण बनवून देणारी अहलिजा ही एकच व्यक्ती आहे जिच्यावर दोघांचंही प्रेम असतं आणि तिच्याशी लग्न ठरलेलं असतं. दोन्ही लुटारू आपली प्रेयसी गमवायला तयार नव्हते म्हणून अहलिजासाठी दोघांनी एक पैज लावली. त्यानुसार दोघांमध्ये जो चोर जास्त चतुर त्याची अहलिजा असं ठरलं. पण कहाणीचा शेवट त्या दोघांच्या अथवा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळाच होतो. तो कसा तर चला सविस्तरपणे जाणूया. एरजिंगा गावाजवळच्या उंच पहाडांमध्ये हमायाग आणि हराद असे दोन लुटारू राहत होते. हमायाग दिवसा लुटमार करायचा आणि नंतर अहलिजा बरोबर म्हणजे आपल्या होणाऱ्या बायको बरोबर संध्याकाळ घालवायचा. हराद रात्रीच्या वेळी चोऱ्या करायचा आणि दिवसा आपल्या भावी वधू बरोबर वेळ घालवायचा. तिचंही नाव अहलिजाच होतं. पण खरी गोष्ट अशी होती की दोघंही एकाच अहलिजावर प्रेम करत होते आणि तरीही ते एक दुसऱ्यांना अजिबात ओळखत नव्हते. एका संध्याकाळी हमायाग अहलिजाच्या घरी जात होता तर हराद अहलिजासाठी लूट शोधत होता. तेव्हा दोघांनीही मनात आपल्या भविष्याबद्दल काही विचार पक्का केला. दुसऱ्या प्रांतात जाऊन आपलं नशीब आजमावून पाहायचं असं दोघांनीही ठरवलं. दोघांनी तयारी केली आणि अहलिजाने दोघांना प्रवासात खाण्यासाठी शुधोरी बांधून दिली. हमायाग रोजच्याप्रमाणे सकाळच्या वेळेत लवकर निघाला. त्याला असंही दिवसा काम करायला आवडायचं आणि काही वेळानं हरादही निघाला कारण त्याला इच्छित स्थळी रात्रीपर्यंत पोहोचायचं होतं. आणि योगायोगानं दोन्ही लुटारू दुपारच्या वेळी जेवणासाठी एकाच डाळिंबाच्या झाडाखाली थांबले. दोघांनीही एकमेकांची ओळख करून दिली आणि दोघेही अहलिजाने काय खायला दिलं आहे हे पाहण्यासाठी आपापल्या शुदोऱ्या उघडू लागले. हमायाकच्या डब्यामध्ये थोडं पनीर आणि ऑलिव्ह होतं तर हरादच्या डब्यातही तेच होतं. हरादने सुक्या मांसाची छोटी डब्बी बाहेर काढली आणि हमायागनेही तेच केलं. त्याबरोबर दोघांच्याही शुदोरीमध्ये एक टोमॅटो, तीन पातीचे कांदे आणि चार मोठे अक्रोड होते. इतका योगायोग पाहून दोघंही आश्चर्यचकित झाले. आपल्यामध्ये काहीतरी अदृश्य नातं आहे यांची त्यांना जाणीव झाली. दोघेही एकत्र प्रवास करू लागले आणि एकमेकांमधलं साम्य शोधू लागले. मी मोठ्या चतुराईनं पैसे कमवतो, हमायाग म्हणाला. अरे मीही असंच करतो. हे खरं सांगू का, मी एक चोर आणि लुटारू आहे, हमायाग म्हणाला. पण मीही आहे. एरजिंगा गावाजवळच्या उंच पर्वतांमध्ये मी राहतो, हमायाग म्हणाला. माझंही घर तिकडंच आहे आणि तिथले सर्वात गोड मुलगी अहलिजा तिच्या बरोबर माझं लग्न ठरलेलं आहे. हे ती माझी भावी बायको आहे. हे नाही, ती माझी होणारी बायको आहे, हमायाग म्हणाल. आपापल्या प्रेमिकेचं वर्णन करताना दोघेही उत्तेजित झाले पण त्यांना थोड्याच वेळात खरं काय ते कळून चुकलं. हमायाग म्हणाला, तू माझ्या भागामध्ये चोरी करतोस ह्याचं मला दुःख नाही रे, पण माझ्या भावी पत्नी बरोबर मी तुला कदापि लग्न करून देणार नाही. पण ती फक्त माझी आहे, हराद ओरडला. दोघा हमरी तुमरीवर आले पण थोड्या वेळानं त्यांना समजलं की असं भांडून काही आपली समस्या सुटणारच नाही. ठीक आहे, आपल्या प्रेमळ लब्बाड प्रेमिकेला आपल्यापैकी एकाचीच निवड करावी लागणार आणि ती निवड आपण करायची. हमायाग आणि हराद दोघांनाही स्वतःवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे दोघेही ह्यावर सहमत झाले. त्यांनी पैंज लावली की ह्या उंच पहाडी प्रदेशातला सर्वात चतुर चोर कोण हे सिद्ध करून दाखवायचं. जिंकेल तो अहलिजा बरोबर लग्न करेल. शहराच्या मुख्य दारातून ते आत शिरले तेव्हा अजूनही दिवस पूर्ण सरला नव्हता म्हणून हमायागनं आपली चालाखी पहिल्यांदा दाखवायची ठरवलं. एक माणूस छोटीशी थैली घेऊन सोनाराच्या दुकानाच्या दिशेने येत होता. त्याच्या नजरेस तो पडला. हमायागनं हळूच ती थैली त्या माणसाकडून पळवली. त्यात त्याला सोन्याचे दागिने दिसले. ते सोन्याचे दागिने काढून त्या थैलीत त्याने दगड भरले
आणि थैली त्या माणसाला परत दिली. अर्थातच हे सांगायला नको की ती थैली उघडल्यावर तो माणूस आणि तो सोनार खूपच आश्चर्यचकित झाले असणार. त्या माणसाचा चेहरा लाल झाला, काहीतरी पुटपुटत त्यानं ती थैली उचलली आणि तिथून बाहेर पडला. जेव्हा तो इसम घाईघाईनं घरी परत जाऊ लागला तेव्हा हमायगनं पुन्हा एकदा थैली हळूच काढून घेतली, दगड काढून त्यात दागिने ठेवले आणि थैली त्या माणसाकडे दिली. दोन्ही चोर त्या माणसाच्या मागोमाग काय गंमत होते ते पाहण्यासाठी निघाले. घरी आल्यावर तो बायकोला खूप रागावला. तिनं निमूटपणे ऐकून घेतलं. दोन्ही लुटारू खिडकीतून सगळं पाहत होते. मग तिनं ती थैली उघडली आणि पाहते तर काय, सगळे दागिने जागच्या जागी होते. तुम्ही काय बोलत आहात, तिनं विचारलं. आणि मी तुम्हाला दागिन्यांच्या ऐवजी दगड का म्हणून देईल, ते समान गोंधळलेलं मनानं थैली उघडली आणि तो पुन्हा सोनाराच्या दुकानाकडे निघाला. हमायकचं काम अजून संपलं नव्हतं. पुन्हा एकदा त्यानं त्या थैलीतून दागिने काढून त्या जागे दगड ठेवले. दोन्ही चोर काय घडतंय हे पाहण्यासाठी पुन्हा त्याच्या पाठीमागे लागले. दुकानात आल्यावर त्याने थैली उघडली आणि त्याला धक्काच बसला. सराबाचा आता संयम सुटू लागला. ते पाहून त्या गरीब माणसानं दगड गोळा केले, थैलीत घातले आणि तिथून पोबारा केला. ते पाहून चोर खळखळून हसले. हमायकचा खेळ चालूच होता. त्यानं पुन्हा एकदा दगडाच्या जागी दागिने ठेवले. तो बायकोला पुन्हा एकदा ओरडला पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण बायकोने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो फारच मूर्खासारखा वागतो आहे. तुम्हाला कमी दिसतंय की डोकं काम करत नाही आहे तुमचं, ती ओरडले. आत्ताच्या आत्ता माझे दागिने घेऊन जा आणि काही व्हायच्या आत दुरुस्त करून परत आणा. आता तिसऱ्यांदा तो इसम दागिने घेऊन घराच्या बाहेर पडला. तेव्हा पुन्हा तिसऱ्या वेळेस हा मायागनं दागिन्यांच्या जागेत दगड ठेवले. तो इसम दुकानात पोचला. सोनारानं जेव्हा थैली उघडली तेव्हा त्याला परत त्यात दगडच दिसले. हा माणूस नक्कीच आपली चेष्टा करतो अशी त्याची पक्की समजूत झाली. त्यानं त्या माणसाला दुकानातून अशी हाकलून दिलं. पुन्हा माझ्या दुकानात जर पाऊल ठेवला ना, पाय मोडून टाकीत असतो, सोनार गरजला. तो माणूस पुन्हा दुकानात यायचा प्रश्नच नव्हता, कारण हमायगनं त्याचे दागिने केव्हाच लंपास केले होते. चल आता रात्री पडायला लागली आहे, हमायगनं आपल्या साथीदाराला सांगितलं. तू किती चालाक आहेस ते बघू दे की मला. हरादने काही खिळे आणि हातोडी घेतली आणि हमायगला बरोबर घेऊन इश्खानच्या महालाकडे निघाला. हमायगला त्याने आपल्या खांद्यावर बसायला सांगितले. हातोडीने खिळे ठोकत ठोकत ते महालाची भिंत चढून आत आले. भिंत चढून आत आल्यावर हमायगला एकदम भुकेची जाणीव झाली. ठीक आहे, हराज म्हणाला, आपण इकडे मस्त मेजवानी करू. त्याने इश्खानच्या महालातल्या कोंबडीच्या खुरड्यामधून सगळ्यात गुबगुबीत कोंबडी पकडली, शिकोटी पेटवले आणि जेवणासाठी खरपूस कोंबडी भाजली. हमायगला कुणाचं आगीकडे लक्ष जाईल की काय त्याची काळजी वाटत होती, पण त्यांना तिथे कोणीही सुरक्षा रक्षक दिसला नाही. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी हाडं तिथेच टाकली. त्यांनी महालात प्रवेश केला आणि हराज थेट इश्खानच्या खोलीकडे निघाला. हमायक सावधपणं त्याच्या मागे मागे चालत होता. दाराच्या बाहेर एक झोपाळलेला सुरक्षा रक्षक बसला होता. डोळ्यावर झापड येऊ नये म्हणून तो तंबाखूची गोळी चघळत होता. हरादनं भिंतीवर एक दगड फेकला, त्या आवाजानं शिपाई एकदम चमकला आणि गोळी त्याच्या तोंडातून खाली पडली. त्याने भिंतीजवळ जाऊन कसला आवाज आला हे तपासलं, पण बहुधा भास झाला असावा असं वाटून तो परत जागेवर येऊन बसला. तोंडातली गोळी पडल्यामुळे त्याला 5 मिनिटांमध्ये गाढ झोप लागली. दोन्ही चोर इश्खानच्या खोलीत घुसले. त्याला उठवण्यासाठी हरादनं जोर जोरात पलंग हलवला. अर्धवट झोपेत इश्खानने काय झालं असं विचारलं. हरदने इश्खानला सांगितलं की त्याला काही महत्वाचं ठरवायचं आहे. कोणी एके काळी, हरद बोलू लागला, 2 चोर होते, ते एकाच मुलीवर प्रेम करत होते. हे कसं शक्य आहे, हरदने झोपेतच विचारलं. चोरण्याची अजिबात कल्पना नव्हती, हरद म्हणाला.
जोपर्यंत त्या दोघांनी सारख्याच शेजारच्या प्रांतात जायचं ठरवलं नव्हतं। हरदने त्या दिवसाचा सगळा घटनाक्रम सांगितला। तनिष खनला हेलिजाचं रहस्य कसं समजलं आणि कुठला चोर तिच्याशी लग्न करेल यासाठी लावलेल्या पैजेबद्दलही सांगितलं। इश्खानला वाटलं की तो एखादं सुरस स्वप्न पाहतो आहे। हरदने त्याला दिवसा चोरी करणाऱ्या लुटारूबद्दल सांगितलं। त्याने 3 वेळा एकाच माणसाची कशी चालाखीने चोरी केली होती। इश्खानला दिवसा चोरी करणारा चोर फारच हुशार आहे हे अगदी पटलं। मग हरदने त्याला रात्रीच्या लुटारूबद्दलही सांगितलं। रात्रीचा डाकू कसा इश्खानच्या महालाची भिंत चढून आत आला, त्यानं महालातली कोंबडी पकडून भाजून कशी खाल्ली आणि हाडं तिथंच टाकले। त्याशिवाय तो चोर हिम्मत करून इश्खानच्या खोलीत शिरला। अशक्य, इश्खान हसत म्हणाला। भिंतीवर चढून येण्याचा प्रयत्न करताना किंवा कोंबडी भाजून खाताना ते नक्कीच पकडले गेले असणार। ही कहाणी खरी असणे अगदी अशक्य आहे, अशक्य नसेलही कदाचित, खरात म्हणाला। पण बुद्धिमान इश्खान मला सांग की 2 चोरांमध्ये कुठला चोर जास्त चालाक आहे? नक्कीच रात्रीचा चोर जास्त चतुर आहे, इश्खान म्हणाला। पण तो दिवसाचा चोरही तेवढाच हुशार आहे, एवढं बोलून इश्खान गाढ झोपी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी इश्खानला 2 चतुर लुटारूंचं स्वप्न आठवलं। इकडे पहारेकऱ्याने ठरवलं की कोंबडीची हाडं पडलेली मिळाली त्याबद्दल इश्खानला काही सांगायचं नाही। दरम्यान हरहत आणि हमायांग दोघांनीही निर्णय घेतला की त्यांची प्रेमिका त्या दोघांच्याही लायक नाही आणि एका गोष्टीवर दोघेही सहमत झाले की ह्या नवीन प्रांतामध्ये चोरी करणं त्यांच्यासाठी जास्त लाभदायक आहे, त्यामुळं ते दोघेही त्या नवीन प्रांतातच राहू लागले। आणि इकडं एर्जिंगा गावामध्ये एहलिजालाही लवकरच आपलं नवीन भविष्य सापडलं। श्रोतो, ही होती आजची एक छोटीशी कथा। ही होती आजची एक कथा। तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। हो, आणि तुम्हाला काही कथा किंवा कादंबरीची पाहिजे असतील त्याही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। आम्ही तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। आज इथंच थांबूया। कथा आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। आज इथंच थांबू, पुन्हा व्हिडिओ नवीन कथेसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।